नमस्कार मित्रांनो मराठी हाऊजमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून दरोनो नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे राज्यातील ठाकरे सरकारने आज पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला आहे तर मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा व्हिडिओवर आवडल्यास लाईक करला मात्र अजिबात विसरू नका तर मित्रांनो कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये शाळा सुरू करणे जिकरेचे असले तरी देखील विद्यार्थ्याचे हित लक्षात घेऊन राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला आहे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील सर्व शाळा सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे त्याचबरोबर शिक्षण विभागाच्या दाढची पावल्यामुळे शैक्षणिक वर्ष ड्रॉप होण्याबाबतची पालकांच्या मनातील चिंता अखेर आज दूर झाली आहे सप्टेंबरमध्ये शाळा सुरू करण्याबाबतची चाचपणी झाली असून सुरुवातीला आणि वर्ग सुरू केले जातील अशी माहिती स्वतः शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे राज्यामध्ये पंधरा जून पासून शाळा प्रत्यक्षात सुरू होऊ शकल्या नाही मात्र सध्या सर्व ठिकाणी ऑनलाईन शिक्षण सुरूच आहे ऑनलाईन शिक्षणामध्ये ग्रामीण भागामध्ये प्रचंड मोठी अडचण येत आहे सर्व विद्यार्थ्यांना ई शैक्षणिक साधने खरेदी करणे शक्य नाही इतकेच नाही तर ई शिक्षणाला विद्यार्थ्यांची मनापासून तयारी देखील नाही हातात पेन पेन्सिल असली तरच शाळा भरल्याचा आनंद विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर दिसतो परंतु आता तसं काही दिसत नाही त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या भागामध्ये थेट शाळा सुरू करण्यात येणार असल्याचं देखील शिक्षणमंत्री वर्षा काकुड यांनी स्वतः सांगितलं आहे त्याचबरोबर राज्य सरकारने हे मोठं पाऊल उचललं असून हा सर्वात मोठा निर्णय असल्याचं मानलं जात आहे तर मित्रांनो राज्यातील ठाकरे सरकारच्या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका